अहमदनगर भागातील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे शुभारंभ माननीय नामदार छगन रावजी भुजबळ साहेब यांचे स्वयंसहाय्यक माननीय बाळासाहेब लोखंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी येवला नगर परिषद मुख्याधिकारी सौ संगीता नांदूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समवेत सार्वजनिक बांधकाम विभाग वर्ग एक कनिष्ठ अभिपक्ता SV भनगारे व महानगर परिषद बांधकाम आशारद जनार्दन फुलारी, हाजी निसार शेख, मलिक मेंबर काझी सलीम आदींनी नारळ फोडून कामाचे शुभारंभ केले. त्यावेळी बाळासाहेब लोखंडे बोलत होते. शहरामध्ये संमतनगर भागामध्ये या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार छगनराव भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून या संमतनगर भागामध्ये पाण्याची टाकी ते अंजुमन भंगारवाले 122 मीटरचा लांबीचा रस्ता आहे. रुंदी याची 4.5 मीटर आहे. परंतु इथल्या रहिवाशांची मागणी आहे की ते आम्हाला पाण्याच्या टाकीपर्यंत म्हणजे 145 मीटरपर्यंत पूर्ण संपूर्ण रस्ता हा काँक्रीटीकरण करून पाहिजे अशी त्यांची मागणी होती. आदरणीय भुजबळ साहेबांना सांगितल्यानंतर ताबडतोब त्यांची ती मागणी मंजूर करून तो सदर रस्ता हा 145 मीटरपर्यंत काँक्रीटीकरण लवकरात लवकर म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण काम होणार आहे असे मी या निमित्ताने भूमिपूजनाच्या निमित्ताने सांगतो.